पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नलवाडी येथील शेतकरी सुधीर निगडे यांनी डाळिंब पिकात आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली। 4 एकरावर त्यांनी डाळिंब लावले, त्यातील 2 एकरांवर आंतरपीक म्हणून कलकत्ता आणि पिवळ्या झेंडूची लागवड केली। 1.5 लाख खर्च झाला तर खर्च वजा आता 5 ते 6 लाख उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे। जाणून घेऊया। मी 2009 सालापासून शेती करतो, माझी डाळिंब शेती हा व्यवसाय आहे आणि त्याच्याबरोबर मी आत्ता हे जे डाळिंब पीक लावलेलं आहे तर त्या डाळिंब पिकामध्ये आंतरपीक म्हणून मी झेंडू घेतलेला आहे। 90 दिवसाचं पीक आहे माझं आणि ते आंतरपीक म्हणून मी घेतलेलं आहे। माझं एक दुसरं असं म्हणणं आहे की आज गणित बसवताना की माझ्याकडे जे कामगार जे आहेत की ते वर्षभर काम त्या लोकांना मिळावं, कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने त्याच्यातून त्या लोकांना रोजगार 365 उपलब्ध व्हावा म्हणून मी आंतरपीक घेतलेलं आहे। माझं जी ह्याचं पण संगोपन डाळिंबाचं चालू आहे। टोटल आपण 4 एकर डाळिंब केलेलं आहे, त्याच्यामध्येच आपलं म्हणजे थोडक्यात 2 एकर झेंडू झालेलं आहे। ते आंतरपीक असल्यामुळे दोन्हीतल्या झाडातलं जे डिस्टन्स आहे त्याच्यामधल्या पट्ट्यामध्ये आपण झेंडूचं पीक घेतलेलं आहे। तर ॲक्च्युली ते 2 एकर क्षेत्रावरती जेवढं प्लांटेशन होतं, रोपं लावली जातात, तेवढी रोपं आपली ह्याच्यामध्ये बसलेली आहेत। त्यातले 9000 कलकत्ताची आहेत आणि 9000 येलो और आहेत। तर त्या पद्धतीने आर्थिक गणित असं आहे की एक झाडू झाड कमीत कमी 1 किलो पावसाळ्या सीझनमध्ये उत्पन्न देतं, पण थोडं उन्हाळ्याच्या सीझन असल्यामुळे ते 700-700 ग्रॅम जरी देत असेल तर 13-14 टन ह्या 2 एकराच्या झाडातनं मला उत्पन्न अपेक्षित आहे। आत्तापर्यंत मार्केटमध्ये 9-10 टन गेलेलं आहे आणि ॲव्हरेज रेट मला 50 ते 60 रुपयाचा पडलेला आहे। आत्तापर्यंत आपल्याला ह्या झेंडूच्या ह्याच्यासाठी 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि माझ्या हिशोबाने 13-14 टन जर पकडलं तर 7 लाखाचं उत्पन्न मला अपेक्षित आहे। त्यातून मला 1.5 लाख वजा जाता 5 ते 6 लाखाचा त्याच्यामध्ये नफा होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।